मनोरंजनातून करण्या प्रबोधन, मनोरंजनातून करण्या प्रबोधन, होतय जयश्री दंडवतेंचे आगमन। ऐकूया आपले सूर आपली संस्कृती हा कार्यक्रम न्यू साउंड रेडिओ 92 FM लंडन। नमस्कार, मी जयश्री दंडवते आपले सूर आणि आपली संस्कृती हा कार्यक्रम घेऊन न्यूज ऑन व्हिडिओ 92 FM वर तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित आहे। जय श्री कृष्ण, हॅलो अँड वेलकम। आपण कुठे कुठे ऐकत आहात? तुम्ही 92 FM वर ऐकताय, स्मार्टफोनवर ऐकताय, DAB रेडिओवर ऐकताय, आणि जिथे जिथे वायफाय तिथे तिथे न्यूज ऑन रेडिओ या मोटोप्रमाणे सबंद जगभर तुम्ही हा रेडिओ ऐकताय। तुम्ही कुठूनही ऐकत असा, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आता आपला मागच्या आठवड्याचा जो कार्यक्रम होता तो नागपूरला आणि औरंगाबादला विशेष करून खूप धुमधुमला। कारण म्हणजे इथली आपली श्रुती लिमये आणि जयश्री जगदंबे, त्यांनी दोघींनीही आपापल्या नातेवाईकांना ह्या रेडिओची इन्फॉर्मेशन पाठवली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की त्यांनी नुसतं ऐकला नाही तर आपल्याला तिकडनं मेसेजेसही पाठवलेत। नागपूरहून शिवानी ऐलावार हिनी म्हणजे कार्यक्रम ऐकला आणि ती माली, मला तो मागचा जो कार्यक्रम आहे तो खूप आवडला, त्यातल्या गाण्यांचं सिलेक्शन आवडलं। आणि औरंगाबादहून दोघा जणांनी आपल्याला रेकॉर्डेड मेसेज पाठवला आहे, तो आपण नंतर ऐकणारच आहोत। तर गंमत हीच आहे की आपले नातलग जिथे जिथे आहेत तिथे तिथे जर आपण त्यांना कळवलं तर अर्थातच लंडनमधनं येणाऱ्या रेडिओच्या लहरी ह्या थोड्या वेगळ्याच असतात। तर सगळ्यांना ऐकायला आवडतं। तुम्ही पुन्हा सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही पण आपापले जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना कळवा। आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये काय आहे ते बघूया। अर्थातच वाढदिवसाच्या आणि ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक स्पेशल इंटरव्ह्यू आहे। ज्यांनी लंडन मराठी रेडिओचं पेजला फेसबुकच्या भेट दिली असेल त्यांना माहिती आहे की कोणाचा इंटरव्ह्यू आहे। तर मी आत्ता तो सस्पेन्सच ठेवते, कारण ज्यांना नाही माहिती आहे त्यांना एक पुढच्या 10 मिनिटांमध्ये कळून जाईल, हो की नाही। तर आता आपण सुरुवात करूया की ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया। वाढदिवसामध्ये आपल्याकडे आज एकच वाढदिवस आलेला आहे, तो म्हणजे निर्मला इनामदार, हिने आपल्याला ती रिक्वेस्ट पाठवली आहे। राहुल रानडे याचा हा पुण्याला असतो तर त्याच्यासाठी म्हणून निर्मला मावशी, त्याची कझिन सुमेधा, मिनेश आणि दोघी छोट्या भाच्या या सगळ्यांकडनं राहुलला उद्याच्या 23 तारखेच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा। त्याच्यानंतर एक आणखी शुभेच्छा आहे, परंतु आपण आधी ऐकूयातच खरं की कोणाचा इंटरव्ह्यू आहे, बरोबर की नाही। इंटरव्ह्यू ऐकण्याच्या आधी आपण आपल्याला जो उदय सुलाखे औरंगाबाद जिल्हा पैठण यांचा जो मेसेज आला आहे तो आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लू देईन की इंटरव्ह्यू कोणाचा असेल। म्हणून आपण गीत ऐकणार आहोत, ते गीत आहे ऋता आपटे हिचं। आपल्याला मागच्या वेळेला तिने जी प्रार्थना म्हटली होती ती सगळ्यांना खूप आवडली होती, म्हणून तिला पुन्हा रिक्वेस्ट केली की तू तुझ्या आवाजामध्ये आम्हाला काहीतरी पाठव, तर ते आपण ऐकूया म्हणजे आपल्याला क्लू मिळेल। आणि ते चालू असताना जर तुम्हाला कळलं की कोणाचा इंटरव्ह्यू आहे तर तुम्ही मला फोन करून सांगा 0208-472-9292 किंवा टेक्स्ट करा 0796138-7787। अर्थातच प्राईज असं काही मिळणार नाही, पण तुमचं नाव मी रेडिओवर मेन्शन करीन। हॅलो, नमस्कार, मी पैठण जिल्हा औरंगाबादहून उदय सुलाखे बोलतोय।
दिनांक 15 मे रोजी आपल्या लंडन मराठी रेडिओवर सायंकाळी 4:30 वाजता आपले सूर आपली संस्कृती या गाणे गप्पा गोष्टीवर आधारित सुंदर गुंफण केलेल्या कार्यक्रमात आपण आमच्या सुलाखे आणि कापसे परिवाराच्या सर्वांच्या पसंतीचं गा बाळानो श्रीरामायण हे बाबूजी अर्थात सुधीर फडकेंनी गायलेलं गीत सादर केलं. आपले खूप खूप धन्यवाद. कारण लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवरील रामायण मालिका महाभारत मालिका नुकतीच संपली होती म्हणून आम्हाला ते गाणे ऐकावेसे वाटले. खरं तर त्या दिवशी माझी कोरोना सदृश्य संशयित व्यक्ती तपासण्याची पोलिसासोबत चेकपोस्ट ड्युटी होती. ती चेकपोस्ट ड्युटी शहागड ते पैठण रोडवर दुपारी 2 ते 10 काळामध्ये होती. पण आम्हा सर्व सुलाखे परिवाराला गाणे ऐकण्याची खूप आवड आहे. मी कानात हेडफोन लावून आपला संपूर्ण कार्यक्रम ऐकला आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे थेट लंडन रेडिओवरून माझ्यासह आमच्या सर्व परिवाराची नावे ऐकली. खूप आनंद झाला. हे सर्व घडून आणले आपल्या लंडन स्थायिक रेडिओज श्रुती लिमये यांनी. मराठी रेडिओचे यापुढेही आकाशवाणीवरील विविध कार्यक्रम ऐकण्याची संधी आम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे. धन्यवाद रेडिओ लंडन, धन्यवाद मराठी भाषा. तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे हरवले आभार जांचे होत याचा सोबते सापडे ना वाट जाना होत यांचा सारथे साधना करती तुझी से साधना करती तुझी से नित्य तव सहवास दे तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे. हॅलो राहुल, मी जयश्री दंडवते न्यू साऊंड रेडिओ 92 FM करणं वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तुम्ही संगीतामध्ये वेगळे वेगळे प्रयोग करून दीर्घकाल आम्हा रसिकांचं मनोरंजन करावं अशीच हीच ईश्वराकडे प्रार्थना. वाढदिवसाचं औचित्य साधून तुमच्याशी गप्पा मारायला मला संधी मिळाली आणि मला माहिती आहे की आपण 2-2.5 वर्षापूर्वी खूप मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. परंतु त्याच्यानंतरसुद्धा तुमच्या करिअरमध्ये जे वेगळे वेगळे प्रयोग झाले त्याच्याबद्दल मला आणि माझ्या रसिकांना ऐकायला आवडेल. आणि मुख्य म्हणजे अगदी पहिला प्रश्नच जो म्हटला तर आता सध्या 40 कलाकारांबरोबरची कृतज्ञता हा जो व्हिडिओ तुम्ही बनवलात आणि ही जी नांदी त्यांच्याकडनं गाऊन घेतलीत
जी आता खूप व्हायरल झाली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते आता माहिती आहे. तर त्याच्याबद्दल मला विचारायला आवडेल की ती आयडिया कशी सुचली, कोणाला सुचली आणि ती आयडिया पूर्ण रूपात कशी काय आली याबद्दल आमच्या रसिकांना सांगाल. जयश्री दाई नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या शुभेच्छांकरता. मला वाटतं निर्मला मावशीनी म्हणजे निर्मला इनामदार, तुम्हाला माहिती आहे ती सगळ्यांना लंडनमध्ये, तिने तुम्हाला सांगितलं की राहुलचा वाढदिवस आहे आणि तुम्ही आवर्जून मला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल खूप तुमचा मी आभारी आहे. 2 वर्षांपूर्वी आपण भेटलो होतो निर्मला मावशीच्या घरी, म्हणजे तिची मुलगी माझी बहीण सुमेधा हिच्या घरी, आणि तिच्या दोन्ही मुली तिथे दंगा करत होत्या, त्या दंग्यामध्ये तुम्ही माझा इंटरव्ह्यू केलात. तर मला बरं वाटतंय परत तुमच्याशी बोलायला. या 2-2.5 वर्षात पुलाखालनं खूप पाणी वाहून गेलं. मी भरपूर नाटकांचं संगीत केलं, त्याच्यामध्ये हॅमलेट होतं, हॅमलेटसारखं मोठं भव्य दिव्य नाटक होतं, व्हॅक्युम क्लीनर, तिला काही सांगायचं आहे, इडियट, झुंड, तरुण आहे रात्र अजूनही, सिनेमे केले 2. एक सिनेमा आत्ता चालू आहे ॲमेझॉनवर, AB & CD नावाचा, विक्रम गोखले अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये आहेत. नंतर एका चित्रपटाला माझा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला कच्चा लिंबू नावाचा. आता मी नांदीविषयी तुम्हाला सांगतो की ही संकल्पना सुचली चंद्रकांत लोकरे आमचे निर्माते आहेत त्यांना. आपण पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना सलाम करतो आहे, सॅल्यूट करतो आहे, पण त्याचबरोबर ह्या अख्ख्या यंत्रणेमध्ये खूप लोक काम करत आहेत, त्या सगळ्यांना आपण सलाम केला पाहिजे. आणि मग सगळ्या मराठी जवळजवळ 37 कलाकार ह्याच्यामध्ये आहेत, तर नुसतं ते करण्यापेक्षा एक नव्या युगाची छान नांदी सुरू होऊ दे असं आपण शेवटी म्हणून एक नांदी करूया. तर नांदी या नाटकामध्ये ही नांदी मी रेकॉर्ड केली होती, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड केला होता. थोडंसं त्याला एक फिलार्मोनिक मॉडर्न थोडा बाज देऊन, म्हणजे ऑर्गन तबल्यावरनं सुरुवात करून मग तिकडे नेत, अशी अशा प्रकारची ती रचना मी केली होती. तर ती परत गाऊन घेऊया म्हणून मग आम्ही अजय पुरकर, अशोक हंडे, सुमित राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक आणि मी, आम्ही 6 जणं गायची ठरलं. आता गायला आम्ही भेटू तर शकत नाही, कारण आपण सगळे एकमेकांच्याकडे जाऊ शकत नाही, आपापल्या घरातून आपल्याला ते करायला पाहिजे. तर ते सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे सगळं एकत्र कसं करायचं, त्याचं सिंकमध्ये कसं आणायचं सगळं. तर अक्षरशः ह्या लोकांनी मला, या मी सोडून उरलेल्या 5 ही लोकांनी आपापल्या घरी रेकॉर्ड करून मला पाठवले त्यांचं व्हॉइस फक्त. माझ्याकडे इथे म्युझिक ट्रॅक होता, तर मी ते सगळे त्यांचे व्हॉइसेस एकत्र करून ते करण्यात माझे 3 दिवस गेले, कारण अक्षरशः एक एक शब्द कापून मी सगळ्यांचा एकत्र आणत बसलो. कारण जर एकत्रित तो परिणाम आला नाही नांदीचा तर त्याच्यात काही मजा येणार नाही म्हणून, आणि जी काय मेहनत झाली त्याच्यावर, मग ती रेकॉर्ड केलेली सगळ्यांना पाठवलं, मग सगळ्यांनी शूट केलं ते, आणि मग ते अख्खं सगळं एडिट होऊन त्याचं व्हिज्युअल आता ते फेसबुकवर आहे, आपण कधी ते बघू शकता. कृतज्ञता त्याचं नाव आहे. पंचतुंड नर तुंडमाल घर, पंचतुंड नर तुंडमाल घर, पार्वतीश हारी नमितो, पार्वतीश हारी नमितो, आजवर आम्हा कलाकारांच्या कलेचं कौतुक तुम्ही टाळ्या वाजवून केलं, पण आज आपल्या समाजासाठी तुम्ही जे जे काही करताय त्यासाठी आम्ही सर्व तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. शेवटी जातो
यज्ञ शेवटी जातो या न्याये बलमत्कवि निजवा पुष्पी रसिकाजन करितो या न्याये बलमत्कवि निजवा पुष्पी रसिकाजन करितो पंचतुंड नर रुंडमाल धर पंचतुंड नर रुंडमाल धर पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्न वर्जनग भग्न कराया विघ्न वर्जनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नर रुंडमाल धर पंचतुंड नर रुंडमाल धर आशाताई आणि बेंगॉल टायगर्स यांच्याबरोबर तुम्ही जे शो केलेत त्याच्याबद्दलची माहिती माझ्या रसिकांना आणि मला ऐकायला आवडेल. अनफॉर्च्युनेटली आम्हाला तो शो पाहता आला नाही आहे, परंतु दुधाची तहान ताकावर तर तुम्ही त्याचं जर सविस्तर वर्णन सांगितलं तर आम्हाला थोडी तरी त्याचा अनुभव घेतल्याची मजा वाटेल. आता आशा भोसलेंच्या आशा भोसले लाईव्ह विथ द बेंगॉल टायगर हा शो मी केला, तर काय झालं, साधारण 2 वर्षापूर्वी 2017 मी द बेंगॉल टायगर्स नावाचा शो केला. त्याच्यामध्ये 4 दिग्गज बंगाली संगीतकार, ते बंगालचे ढाणे वाघ आहेत आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला खूप खूप मोलाचं त्यांचं संगीतामध्ये त्यांचं योगदान आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे एस डी बर्मन, हेमंत कुमार, सलील चौधरी आणि आर डी बर्मन, तर ह्या चौघांवरचा एक कार्यक्रम मी केला द बेंगॉल टायगर्स नावाने. आणि यात त्या चौघांची गोष्ट होती, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होती आणि गाणी होती. म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे त्या अख्ख्या कार्यक्रमात जवळजवळ 35-40 गाणी होती. आणि मी विचार केला की या कार्यक्रमाला आपण आशाताईंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवूया, कारण आत्ता हयात असलेली 3च लोक आहेत ज्यांनी ह्या 4 संगीतकारांबरोबर काम केलं आहे. एक म्हणजे लता दिदी, दुसरे म्हणजे गुलजार साहेब आणि तिसऱ्या आशाताई. तर आशाताईंनी मोठ्या मनाने हो नक्की मी येईन त्यांनी मान्य केलं. त्या आल्या, त्यांनी तो शो बघितला आणि त्या म्हणल्या, अरे काय तू सुंदर हे केलं आहेस, मला ह्या शोचा भाग व्हायचा आहे. केवढा मोठा मान आहे हा खरं म्हणजे. आणि मी म्हणलं, आशाताई तुम्हाला आता शो आता या वयात तुम्ही तो शो करणार, तर ते म्हणले वय बे माय मी नाही मानत. तर मी खरोखर सांगतो की एज इज जस्ट अ नंबर. याचं मूर्तिमंत उदाहरण, चालतं बोलतं उदाहरण म्हणजे आशा भोसले आहेत. कारण आता या 8 सप्टेंबर 2020 आशाजींना 87 वर्ष पूर्ण होतील. आणि त्यामुळे मला सतत काळजी की तुम्ही कसं स्टेजवर, तुम्हाला किती गाणी गाणार तुम्ही, काय करणार. आणि मग ते सगळं प्लॅनिंग करायला आम्ही बसलो, स्क्रिप्ट लिहायला बसलो आणि माझ्या लक्षात आलं की ह्या बाईंमध्ये आपल्या सगळ्यांचा एकत्रित उत्साह केला तरी त्याच्यापेक्षा जास्ती उत्साह आहे. आणि खरोखर मी सांगतो, तालमींना त्या सगळ्यात वेळेवर आधी हजर. काही तालमी त्यांच्या घरीच झाल्या, काही प्रभूकुंजमध्ये, काही त्यांच्या लोअर परेलच्या घरी आणि आमच्या बाकीच्या म्युझिशियन्सबरोबरच्या तालमी पंचमदानच्या घरी झाल्या. तर म्हणजे मी तर त्या तेव्हा क्लाउड 9 होतो की आर डी बर्मनच्या घरी आपण जाणार आणि अशी बाहेर पाठी वाचली आर डी बर्मन आणि आत गेलो तर असे सगळे त्यांचे फोटो लावलेले पंचमदानचे. फार विलक्षण अनुभव होता तो. असो, तर तिथल्या रिहर्सल्स दिवस त्यांनी रिहर्सल्स केल्या आणि नंतर शोच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की एक दैवी अनुभव होता तो माझ्यासाठी. कारण एवढी मोठी कलाकार, एवढी मोठी विदुषी,
तिन्ही सतत इतक्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं, नाही मग हे कसं, मग ते गाणं असं करूया, मग हे आपण तसं करूया, विलक्षण होतं. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं एवढं आहे. तर मी त्यांना म्हणायचं अहो, हे तुम्ही इतके वर्ष गात आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ते आता जवळजवळ 70-72 वर्ष त्या गात आहेत, हां, तर तुम्हाला आता टेन्शन यायचं कारण काय आहे? नाही नाही, माझं गाणं कसं परफेक्ट झालं पाहिजे. तर हा जो परफेक्शनचा ध्यास आहे ना, तो त्यांच्याकडनं खरोखरच शिकण्यासारखा आहे. आणि मग तो शो आम्ही केला, शो 3 तास चालला, आणि 3 तासापैकी जवळजवळ 2-2.5 तास त्या स्टेजवर होत्या, आणि फार अप्रतिम शो झाला. आणि मला वाटतं जर हे लवकर सगळं आपल्यावरचं संकट गेलं, सरलं, तर लंडनवासियांना पण तो शो बघण्याचा अगदी जरूर मौका आहे, कारण आम्ही प्लॅनच करत होतो US लंडनच्या टूर्स. तर बघूया, देवाची कृपा असेल तर नक्की लंडनवासी हा शो बघू शकतील. आशा भोसले लाईव्ह विथ द बेंगॉल टायगर्स. आणि नंतर त्याचे 2 प्रयोग केले मी, 1 डिसेंबरमध्ये केला, 2 फेब्रुवारीत केला, आणि तेव्हा त्याच्यात शान आला गेस्ट अपिअरन्स म्हणून, आणि शाननी पण त्यांच्या बरोबरीने काही मग गाणी म्हणली. फार सुंदर कार्यक्रम झाला तो. तुम्ही ऐकत आहात जयश्री दंडतेला न्यूज ऑन रेडिओ 92 FM वर. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर तुम्ही अवश्य मला फोन करून सांगा 0208-472-9292. टेक्स्ट करू शकता तुम्ही 0796138-7787, परंतु माझ्यापर्यंत अवश्य पोचा. तुमच्यावर गप्पा मारायला खूप मजा येते. आता पुढचं एक जे गाणं होतं की ज्याच्यात तुम्ही एक नवा उपक्रम केला, सख्या रे घायाळ मी हरिणी या सामनाच्या जुन्या गाण्याला नवा साज देऊन तुम्ही ते गीत नव्यांना आणलं, तर त्याच्याबद्दलची एक काय जी गंमत असेल, गोष्ट असेल, ती आम्हाला ऐकायला आवडेल. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही दुसरीकडनं ऐकले की त्याच्यात बरीच मजा आहे. तर तुमच्या शब्दातच तुम्ही सांगा कसं काय ते गाणं घडलं. सख्या रे घायाळ मी हरिणी, मला वाटतं तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं ह्या एकाच माझ्या उत्तरामध्ये आहेत. एक म्हणजे हे गाणं कसं झालं आणि काय त्याच्या मागची छोटीशी कहाणी मी सांगणार आहे, आणि दुसरं म्हणजे जो तुम्ही किस्सा विचारलाय तो पण ह्याच गाण्याचा मी सोदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. तर झालं असं की रणांगण नावाचा चित्रपट माझा मित्र राकेश सारंग डिरेक्ट करत होता, आणि स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेरे आणि सचिन पिळगावकर आणि बरेच लोक त्याच्यात आहेत. तर त्याच्यामध्ये राकेश मला भेटला आणि म्हटलं राहुल एक गाणं घेतलं तू कर, त्याच्यात 4 संगीतकार आहेत त्या चित्रपटात, आणि तू जे गाणं कर ते आहे सख्या रे घायाळ मी हरिणी. तर म्हटलं ते गाणं म्हणजे तेच गाणं करायचं आहे. तर तो म्हटला हो, त्याचे राईट्स आपण घेतलेले आहेत. सख्या रे घायाळ मी हरिणी ही लाईन तशीच ठेवून पुढचे अंतरे गुरु ठाकूरने वेगळे लिहिलेले आहेत. काय भास्करदांच्या त्या गाण्याचा एवढा पगडा आपल्या सगळ्यांवरच आहे, माझ्यावर सुद्धा आहे. त्याला नवीन चाल, पहिली चाल ती ठेवून, पहिल्या ओळीची चाल सेम आणि नंतर नवीन असं करणं एवढं अवघड होतं. तर तो म्हणला नाही नाही, पण हे आपल्याला करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी आपलं ते मूळ गाणं परत ऐकू का नको, ते आपल्याला सगळ्यांना जवळजवळ पाठ आहे. आता गुरु ठाकूरनी काय केलं की त्यांनी ज्या मीटरमध्ये जगदीश केबुडकरांनी अंतरा लिहिलेला आहे त्याच मीटरमध्ये त्यांनी त्याचा अंतरा लिहिला नवीन. म्हणजे जुने शब्द कसे होते, काजळ काळी गर्द रात अन कंप कंप अंगात सळसळणाऱ्या पानांनाही रात किड्यांची साथ, कुठं लपू मी कशी लपू मी गेले भांबावनी सख्या रे घायाळ मी हरिणी. आता आमच्या गुरु महाराजांनी काय लिहिलं बघा, त्याच मीटरमध्ये त्यांनी लिहिलं, म्हणून माझी जास्ती पंचायत झाली. त्यांनी लिहिलं आतुर डोळे तुझ्याच साठी व्याकुळ वेडी काया, जीव उतावीळ आसुसला मिठीत तुझ्या मिसळाया, बंध जगाचे अखेर सारे आले भिरकावनी सख्या रे घायाळ मी हरिणी. आता ह्याच्यामध्ये माझी पंचायत काय झाली की माझं सतत जेव्हा मी चाल लावायला बसलो याला, तेव्हा मी सतत त्याच चालीत अडकायला लागलो, कारण एवढे अफाट सूर आहेत ते भास्करदांचे आणि ते एवढे डोक्यात भिनलेले आहेत की सतत तिथे तिथेच घुटमाळायला लागलो. मग मी शेवटी काय केलं, मी थाट बदलला त्याचा,
म्हणजे हे समजा सख्यारे घायाळमी हरणीची मुखडा श्री पुर्याधनाश्री असं संमिश्र थाटामध्ये आहे आणि मी त्याचा थाटच बदलला. ध प म ग रे ग रे सा ध सा आणि नवीन चाल अशी केली. आतुर डोळे तुझ्याच साठी व्याकुळ वेडी काया जीव उताविळ आसुसला मिठीत तुझा मिसळाया मिठीत तुझा मिसळाया बंध जगाचे अखेर सारे आले भिरकाऊनी सख्यारे 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 घायाळ मी हरिणी सख्यारे घायाळ मी हरिणी. तुमच्या आवडीचं आणि दुसऱ्या संगीतकाराचं
कारण मला माहिती आहे की तुमच्याच तुम्हीच केलेल्या गाण्यांमधनं कुठलं आवडतं म्हटलं की सांगणं कठीण आहे. पण दुसऱ्या संगीतकाराचं आणि तुम्हाला आवडणारं असंच एखादं गाणं मला सांगितलं तर मी ते तुमच्यासाठी म्हणून वाढदिवसाची भेट म्हणून मी ते माझ्या रेडिओवर लावीन आणि तुम्हाला ऐकवीन. तर त्याबद्दल काहीतरी सांगा. असं एक गाणं कुठलं तरी आवडतं सांगणं खूप खूप अवघड आहे, कारण हजारो गाणी आहेत आणि मला असं एक निवडता नाही येणार खरं म्हणजे. पण एक सगळ्यांनाच आवडणारं एखादं गाणं मी सांगतो की जे मला माहिती आहे की सगळ्यांना अतिशय आवडतं, ते गाणं म्हणजे श्रीनिवास खळे काकांनी आमच्या संगीतबद्ध केलेलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे अभंग तुकयाचे या त्यांच्या अल्बममधलं गाणं. सुदैवानी खळे काकांना माझी चांगली ओळख होती, मैत्री होती असंही म्हणायला हरकत नाही. खळे काकांवरचा जो नक्षत्रांचे देणेचा एपिसोड झाला होता तर तो मी दिग्दर्शित केला होता, म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजतो की तो भाग दिग्दर्शित करण्याचं भाग्य मला मिळालं. चिरंग गुडबोले यांनी माझ्या हाती ती धुरात सोपवली होती आणि त्यांच्याकडनं मी खूप खूप शिकलो. त्यांच्या घरी येणं जाणं असे माझं आणि त्यांच्या खोलीमध्ये एक अत्यंत सुंदर अशी सरस्वतीची मूर्ती होती आणि त्यांना काही विचारलं की काका हे कसं आहे तुम, मी त्यांना नेहमी म्हणायचो काका तुमचे कोमल ऋषभ आणि दैवत मला खायला उठतात, तर ते म्हणायचे अरे हे माझं नाही आहे काही राजा, ते सगळं तिचं आहे, ती मला सुचवते. आणि ते त्या सरस्वतीच्या मूर्तीकडे बोट दाखवायचे, ते अनेक तास तिच्यासमोर ध्यानस्थ बसलेले असायचे. तर ते एक विलक्षण होतं त्या दोघांचं नातं. आणि खळे काकांची अनेक विध अप्रतिम गाणी आहेत जी म्हणजे मला असं वाटतं की या भूतलावर अशी गाणी होणे नाही पुन्हा. आणि सुंदर ते ध्यानामध्ये लता मंगेशकर यांचा जो आवाज लागला आहे अप्रतिम गाणं आहे ते माझं ऑल टाईम फेवरेट असं म्हणता येईल गाणं. तुमच्याशी गप्पा मारण्याचा अनुभव हा नेहमीच सुखद असतो आणि किती गप्पा मारल्या तरी पोट भरतच नाही, कारण तुमच्याकडे पण सांगण्यासारखं खूप आहे आणि माझ्याकडे पण विचारण्यासारखं खूप आहे. परंतु वेळेचं भान ठेवून आता मी तुम्हाला तुम्हाला जाऊ देते, पुनश्च तुमच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देते आणि समस्त कुटुंबाला तुम्ही स्वस्थ रहा आणि हेल्दी असा असा एक देवाजवळ प्रार्थना करून आपण आजच्या कार्यक्रमाचा पूर्णता करूया. जयश्रीताई, तुम्ही इतक्या आपुलकीने मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. आणि न्यू साऊंड रेडिओच्या सर्व श्रोत्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि तुमचा हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर खूप गाजू दे. आणि मी काय बोलू, तुम्हा सगळ्या रसिकांच्या आशीर्वादामुळेच मी आज जो कोणी छोटासा एक कलाकार होऊ शकलो आहे तो होऊ शकलो आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्यात. धन्यवाद. आता आपण श्रोत्यांची आवड ऐकणार आहोत. त्याच्यामध्ये जयश्री जोशी फ्रॉम औरंगाबाद हिने रिक्वेस्ट केलेलं आयरणीच्या देवा तुला हे गीत आपण ऐकू. त्याच्यानंतर आपण सुलाखे मंडळींनी म्हणजे उज्ज्वला सुलाखे, उत्कर्ष आणि उन्मेष सुलाखे यांनी जे ज्या गाण्याची रिक्वेस्ट केली आहे
ते म्हणजे चंद्र आहे चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं सुधीर फडके आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबळकर यांचं गीत पान जागे फुल जागे भाव नयनी दाटला हे पण आपण ऐकणार आहोत. अर्थातच आता माझ्या प्रोग्राम संपण्याची वेळ होत आलेली आहे तर आपण ही दोन गाणी ऐकूया आणि आणखीनही ज्यांचं जर मला गाणी जमली तर मी ती तुम्हाला ऐकवते. आता माझी मला तुम्ही निरोप द्या नंतरचा पंजाबी कार्यक्रम तुम्ही ऐकणारच आहात. आता आपली भेट पुढच्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता तो कार्यक्रम हा सावरकर जयंती 28 तारखेला आहे तर आपला 29 तारखेचा कार्यक्रम हा सावरकरांवर होणार आहे. तर तुम्हाला सावरकरांबद्दल जर काही बोलायचं असलं त्यांची गाण्यांची रिक्वेस्ट करायची असली तर तुम्ही करू शकता. तुम्ही marathi@newsoundradio.com याच्यावर मला ईमेल पाठवा. आत्तासुद्धा तुम्ही या पुढच्या 10 मिनिटांमध्ये मला फोन करू शकता 02 08 472 9292 किंवा 07961387787 वर टेक्स्ट करू शकता. ज्यांनी ज्यांनी फोन केले त्या सगळ्यांचे आभार. आता मला सगळ्यांची नावं घेता येत नाही आहेत परंतु पुढच्या आठवड्यात मी नक्की आधीच त्यांचं मेन्शन करते. आणि आता मला निरोप द्या येते मी तुम्ही गाणी एन्जॉय करा. तालुका जिल्हा बीडवरून बोलतोय. काल तुम्ही न्यू साऊंड रेडिओ मराठी कम्युनिटी युकेच्या कार्यक्रमात आमच्या पसंतीचं गीत रामायणातील एक गीत गा बाळानो श्री रामायण हे आम्हाला ऐकवले. एवढ्या साता समुद्रापार मराठी भाषेचा हा गोडवा तिथून आम्हाला ऐकता आला खूप खूप धन्यवाद वाटले. पूर्वी आम्ही रेडिओवर आपली आवडीसाठी पत्रव्यवहार करून मनपसंत गाणी ऐकायचो आणि आनंद घ्यायचो. तोच अनुभव आणि तीच अनुभूती आज आम्हाला न्यू साऊंड रेडिओवरून परत एकदा ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद वाटले खूप खूप बरे वाटले. आपले खूप खूप मनपूर्वक आभार. सात सुरांची संगत येथे प्रेम भावना नाती सात सुरांची संगत येथे प्रेम भावना नाती आपले सूर आपली संस्कृती आपले सूर आपली संस्कृती आपले सूर आपली संस्कृती ऐकत रहा जय श्री सोबत मराठमोळी संगीतानुभूती आपले सूर आपली संस्कृती आपले सूर आपली संस्कृती आपले सूर आपली संस्कृती.